अखिल आगरी समाज परिषदेच्या तर्फे 1 सप्टेंबर रोजी दिवंगत लोकनेते दिबा पाटील जासई सभागृहात होणाऱ्या आगरी मेळावा यशस्वी करण्यासाठी नियोजन सभा कोपरखेरणे येथील शेतकरी समाज हॉलमध्ये शनिवारी संपन्न झाली. ही सभा अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, उद्योगपती जय म्हात्रे, कार्याध्यक्ष जेडी तांडेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. आगरी समाजाच्या सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा विचार करून सामूहिक संघटनेच्या बळावर काही ठोस कार्यवाही करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी अखिल आगरी समाज परिषदेतर्फे समाजातील लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि आगरी समाज बांधव भगिनींचा भव्य मेळावा 1 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता जासईतील लोकनेते दिबा पाटील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा आणि खासदार संजय दीना पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच गावठाण विस्तार सीमांकन वाढविणे, क्लस्टर योजना, स्वातंत्र्यानंतर औद्योगिकीकरणासाठी भूमिपुत्रांच्या जमिनी संपादन केल्यामुळे भूमिपुत्रांच्या बेरोजगारीतील झालेली वाढ, जातवार जनगणना झालीच पाहिजे, ओबीसी आरक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष, नैना प्रकल्प, रेती व्यवसाय, विमानतळ नामकरण, नोकऱ्या, पाणथळ जमीन, उल्हास नदी पूर नियंत्रण रेषा या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोपरखेरण्यात नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी मेळाव्याबाबत मार्गदर्शनपर विचार स्पष्ट केले. तसेच आपल्या आगरी समाजाने पक्षीय मतभेद बाजूला सारून आगरी समाजाने संघटित होणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. या नियोजन सभेसाठी सरचिटणीस दीपक म्हात्रे, सरचिटणीस डीबी पाटील, संतोष केणे, शरद म्हात्रे, दीपक पाटील, ॲडव्होकेट PC पाटील, संतोष घरत, विजय गायकर, चंद्रकांत पाटील, रघुनाथ पाटील, डॉक्टर यशवंत, सुरेश दादा पाटील, वासुदेव भुईर, प्रकाश भुईटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात भूमिपुत्रांच्या लेखी समस्या तसेच निवेदने कमिटी पुढे सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी जेडी तांडेल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून 1 सप्टेंबरच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केलं आहे.